नमस्कार ओंकार क्लासेसच्या सर्व विद्यार्थ्यांचे बायोलॉजीच्या या व्हिडिओमध्ये स्वागत आहे आपण बायोलॉजीचा तीन नंबरचा टॉपिक पाहतोय इनहेरिटन्स अँड व्हॅरिएशन त्याच्यामध्ये मी पुन्हा पुन्हा तुम्हाला सांगते आहे मेंडेल नावाच्या शास्त्रज्ञांनी पी प्लांटवर एक एक्सपेरिमेंट केले पी प्लॅन्ट म्हणजेच पीसम सटायवम त्याला आपण गार्डन पी असं म्हणतो आणि ह्या गार्डन पी प्लांटवरती त्यांनी त्याचे ते सात वेगवेगळे कॅरेक्टर स्टडी केले प्रत्येक कॅरेक्टर जेव्हा ट्रेड ज्याला आपण म्हणतो ते कॉन्ट्रास्टिंग पेअरमध्ये असतं आणि त्यापैकी एक कॅरेक्टर डॉमिनंट असतं दुसरं कॅरेक्टर रेसेसिव्ह असतं डॉमिनंट कॅरेक्टर आपण जेनेटिक्समध्ये कॅपिटल लेटरने सांगतो आणि स्मॉल लेटरने आपण रेसेसिव्ह कॅरेक्टर दाखवतो तर या पद्धतीनं आपण काल मोनोहायब्रिड क्रॉस पूर्ण केला मोनोहायब्रिड क्रॉसमध्ये आपण काय केलं होतं फक्त पॅरेंट जे दोन घेतले होते त्याच्यातलं एकच कॅरेक्टर वेगळं घेतलं होतं त्याला आपण मोनोहायब्रिड क्रॉस असं म्हटलं आणि आपण ज्या वेळेला ऑनलाईन लेक्चर चालू करणार आहे तेव्हा पुन्हा आपण हा क्रॉस बघूयात आता पुढचा क्रॉस आपल्याला बघायचा आहे डाय हायब्रीड क्रॉस तर डायहायब्रीड क्रॉस म्हणजे काय तुमच्या लक्षात येते मोनोहायब्रीड क्रॉसमध्ये आपण एका कॅरेक्टरचा विचार केला होता आता आपण इथं असा विचार करणार आहे की दोन कॅरेक्टर पॅरेंटमधले वेगळे आहेत बघा पहिल्यांदा डेफिनेशन आपल्याला पाहायची ए क्रॉस बिटवीन पॅरेंट डिफरिंग इन काय सांगितलं मी टू हेरिटेबल ट्रेड्स टू म्हणजे दोन कॅरेक्टर आपल्याला वेगळी घ्यायची आहेत इज कॉल्ड डाय हायब्रीड क्रॉस एक्झाम्पल काय घेतलं आहे क्रॉस ऑफ प्युअर टॉल राऊंड सीडेड प्लॅन्ट बघा बरं प्लॅन्टी कुठली दोन कॅरेक्टर घेतलीत पहिलं कॅरेक्टर आहे हाईट त्याच्यातलं प्युअर टॉल दुसरं कॅरेक्टर आहे सीडचा शेप तो शेप आहे राऊंड सीड आता त्याच्या विरुद्ध दुसरं पॅरेंट कसं असणार आहे कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टरचं टॉलच्या विरुद्ध डॉर आणि राऊंडच्या विरुद्ध रिंकर्ड म्हणजे कुठले दोन कॅरेक्टर बघतोय आपण प्लॅन्टची हाईट आणि दुसरं कॅरेक्टर आहे साईज ऑफ द सीड बघा shape of the seed sorry shape of the seed round seed and wrinkled seed mendel also performed the dry hybrid cross between pea plant that differ in two pairs of contrasting character मेंडेलनी काय केलं दोन कॅरेक्टर वेगळे असलेल्या पॅरेंटमध्ये क्रॉस घेतला आणि त्यालाच आपण डायहायब्रिड क्रॉस म्हणणार आहे हा क्रॉस तुम्हाला इथे ॲक्टिव्हिटीमध्ये कम्प्लीट चार चार्ट करण्यासाठी दिलेला तो तो आहे तो बघा आता काय करायचं आहे आपल्याला पहिला पॉईंट पॅरेंटल जनरेशन म्हणजे पॅरेंटल जनरेशन आपण काय घेतली आहे तर त्याचं पहिल्यांदा आपल्याला जेनेटिक्समध्ये फिनोटाईप लिहायचे असतात फिनोटाईप काय आहे बघा इथे त्यांनी आता दुसरं एक्झाम्पल दिले आपल्याला इथे दिलं होतं दुसरं एक्झाम्पल आणि इथं दुसरं एक्झाम्पल दिलं इथं काय दिलं आहे बघा फिनो टाईम राऊंड यलो सीड म्हणजे आता इथं काय घेतलं कलर ऑफ द सीड आणि शेप ऑफ द सीड शेप ऑफ द सीड राऊंड कलर ऑफ द सीड यलो दुसरं एक त्याच्या विरुद्ध कॅरेक्टर कॉन्ट्रास्टिंग राऊंडच्या विरुद्ध रिंकल्ड यलोच्या अपोजिट काय आहे ग्रीन कलर लक्षात घ्या इथं एक्झाम्पल देताना एक्सप्लेनेशनमध्ये वेगळं दिलं इथं वेगळं याचा अर्थ काय आपण मेंडेलनी जे सात कॅरेक्टर स्टडी केले त्यातली कुठलीही दोन कॅरेक्टर तुम्हाला दिली तर तुम्हाला तो क्रॉस करता यावा यासाठी त्यांनी वेगळं एक्झाम्पल दिले आपण घेताना आणखीन वेगळं कॅरेक्टर घेऊ बघा आता इथं राऊंड येलो आणि ग्रीन रिंकल्ड आता त्याचे जिनो टाईप्स काय असतील एकेकाचा एक विचार करायचा कॅपिटल आर कॅपिटल आर कॅपिटल वाय कॅपिटल वाय रिंकल्डचं काय असणार स्मॉल आर स्मॉल आर ग्रीनचं काय असणार स्मॉल वाय स्मॉल वाय म्हणून त्याचे जिनोटाईप काय झाले पहिल्याचा कॅपिटल आर कॅपिटल आर कॅपिटल वाय कॅपिटल वाय आणि दुसऱ्याचा स्मॉल आर स्मॉल आर स्मॉल वाय स्मॉल वाय त्याचे गॅमिट्स पाडले कॅपिटल आर कॅपिटल वाय एक गॅमिट होईल दुसऱ्याचा गॅमिट होईल स्मॉल आर स्मॉल वाय आता पहिली जनरेशन त्याचा क्रॉस घेतला आणि पहिली जनरेशन काय येते बघा कॅपिटल आर स्मॉल आर कॅपिटल वाय स्मॉल वाय पहिली जनरेशन ती कशी येते राऊंड यलो सीडेड राऊंड आणि यलो हे डॉमिनंट असल्यामुळं पहिल्या पिढीमध्ये बघायला मिळतात आता ह्याचीच दोन प्लांट आपण घेणारे फर्स्ट जनरेशनमधली त्याच्यामध्ये सेल्फिंग करतो किंवा त्याला नीटला जे बसणार आहे त्यांनी लक्षात ठेवायचं त्याला इनब्रीडिंग असंही म्हणतात राऊंड यलो जे प्लॅन्ट मिळाले आपल्याला त्याचा क्रॉस परत आपण राऊंड यलो सीडेड बरोबर घेणार आहे म्हणजे त्याचे जीनोटाइप्स काय आले बघा कॅपिटल आर स्मॉल आर कॅपिटल वाय स्मॉल वाय कॅपिटल आर स्मॉल आर कॅपिटल वाय स्मॉल वाय आता त्याचे गॅमिट्स पाडले तिथं गॅमिट्स दिलेत तुम्हाला ते कसे पाडायचे हे मी तुम्हाला सांगते <गण> पहिला गॅमिट आहे कॅपिटल आर कॅपिटल वाय दुसरं आहे कॅपिटल आर स्मॉल वाय तिसरं आहे स्मॉल आर कॅपिटल वाय आणि चौथा आहे स्मॉल आर स्मॉल वाय आता दोन्ही पॅरेंटचे गॅमिट सेम पडणार आहेत पण हे पाडायचे कसे ह्याचं लक्षात घ्या मी तुम्हाला एक ट्रिक्ट सांगते आणि आपण जेव्हा ऑनलाईन लेक्चर घेणार आहे तेव्हाही मी पुन्हा तुम्हाला ते सांगेन आणि तुमच्याकडून ते करून घ्यायचं आहे आपल्याला कसे गॅमिट्स पडायचे पहिलं गॅमिट नेहमी लिहायची दोन्ही कॅपिटल लेटर्स कळलं शेवटचं गॅमिट नेहमी लिहायचे दोन्ही स्मॉल लेटर्स दोन झाले आता मधले दोन कसे लिहायचे पहिला कॅपिटल आर लिहिला तर दुसरा स्मॉल वाय लिहायचा म्हणजे त्याच्याविरुद्ध पुढचं गॅमिट लिहिताना स्मॉल आर लिहिला तर कॅपिटल वाय लिहायचा मेल आणि पॅरे मेल पॅरेंटचे आणि फिमेल पॅरेंटचे गॅमिट्स हे सारखेच येणार आहेत कारण दोन्ही पॅरेंट सारखे आहेत मग आता आपल्याला प्युनेट स्क्वेअरमध्ये हे गॅमिट्स मांडायचे आहेत आणि हे गॅमिट्स मांडल्यानंतर काल जसा आपण म्हणू आहे क्रॉसचा चार्ट पूर्ण केला होता तसा हाही चार्ट आपल्याला पूर्ण करायचा आहे मेलचे गॅमिट्स मांडले आपण ट्रान्सवर्स लाईनला बघा रोला फिमेलचे गॅमिट्स मांडलेत आपण लेफ्ट साईडला उभ्या कॉलममध्ये मांडलेत आणि आता आपल्याला ह्या प्रत्येकाचे क्रॉस घेऊन इथं पॉसिबल गॅमेट्स आपल्याला जे मिळणार आहेत हे जे प्रोजेनी मिळणार आहेत त्या सिक्स्टीन असणार आहेत फोर इन्टू फोर सिक्स्टीन आता हा चार्ट कसा कम्प्लीट करायचा आपण ज्या दिवशी ऑनलाईन लेक्चर घेऊ त्या दिवशी हा चार्ट आपण तुमच्याकडून पूर्ण करून घेऊ आता इथं ब्रॅकेटमध्ये काय म्हटलं आहे बघा देअर आर सिक्स्टीन पॉसिबल इंडिव्हिज्युअल्स इनियर टू जनरेशन ट्राय टू फाईंड आउट फिनोटाईप ॲज वेल ॲज जिनो टाईप अँड फिनोटाईपिक रेशो हे सगळं आपण ज्यावेळेला तो चार्ट पूर्ण करू तेव्हा बघू त्याच्यानंतर व्हाय आर द फार्मर्स अँड गार्डनर्स ॲडवाईज टू बाय न्यू यफ वन हायब्रीड सीड व्हे एव्हरी इयर दरवर्षी गार्डनर्सला किंवा फार्मरला असं ॲडवाईज केलं जातं जर ते हायब्रीड लावणार असतील तर हायब्रीडच्या सीड दरवर्षी नव्यानं विकत घ्याव्या लागतात याचं कारण काय समजून घ्या हायब्रीडपासून जे आपण पीक तयार करतो त्याच्या तयार होणाऱ्या सीड पुन्हा त्याच पद्धतीनं उगवत नाही त्याच पद्धतीनं इल्ड देत नाही त्यामुळं दरवर्षी आपल्याला नव्याने हायब्रीडच्या सीड खरेदी कराव्या लागतात आता फक्त आपण डायहायब्रीड क्रॉस पाहायला काल मोनोहायब्रिड क्रॉस पाहिला त्याच्यावरून आपल्याला तीन लॉज शिकायचे ते तीन लॉज आपण उद्याच्या लेक्चरमध्ये बघू थँक्यू